सोलापूर बार असोसिएशनच्या सदस्य ऍडव्होकेट गायत्री धनेश्वर या 21 जून पासून बेपत्ता असून त्यांचा पोलिसांकडून त्वरित शोध व्हावा असं निवेदन सोलापूर बार असोसिएशनच्या वतीनं पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना देण्यात आलं. सोलापूर बार असोसिएशनच्या सदस्य ऍडव्होकेट गायत्री धनेश्वर या होडगे रोडवरील गणेश बिल्डर सुरवसे अपार्टमेंटमध्ये राहत असून 21 जून रोजी न्यायालयात जाते असं सांगून त्या घरातून निघून आल्या होत्या. त्यानंतर त्या परत घरी आलेल्या नाहीत. यावत ऍडव्होकेट गायत्री धनेश्वर यांच्या वडिलांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात त्या हरवलेल्या बाबतची नोंद केली आहे. मात्र विजापूर नाका पोलिसांकडून त्यांचा अद्यापपर्यंत शोध घेण्यात आलेला नाही. ऍडव्होकेट गायत्री धनेश्वर यांचे कोणाशी मतभेद नव्हते, त्या शांत स्वभावाच्या आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल अजून कोणतीही माहिती मिळत नाही, त्यांचा शोध लागत नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास गांभीर्यानं करून त्यांचा लवकरात लवकर शोध लावावा या मागणीसाठी सोलापूर बार असोसिएशनच्या वतीनं पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची भेट घेण्यात येऊन त्यांना मागणीचं निवेदन देण्यात आलं. यावेळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ऍडव्होकेट गायत्री धनेश्वर यांचा तपास लावण्यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाला सांगितलं. दरम्यान याबाबत सोलापूर बार असोसिएशनच्या सहसचिव ऍडव्होकेट स्वप्नाली चालुक्य यांनी अधिक माहिती दिली. आपले सदस्य सोलापूर बार असोसिएशनचे सदस्य ऍडव्होकेट गायत्री धनेश्वर हे 21 तारखेपासून गायब आहेत आणि 22 तारखेला त्यांची मिसिंग तक्रार दिलेली आहे त्यांच्या वडिलांनी, पण आत्तापर्यंत त्यांचा तपास लागलेला नाही आहे. त्यांच्याकडे फोन आहे पण तो स्विच ऑफ लागत आहे आणि लवकरात लवकर शोध लागावा त्यांचा, त्यासाठी आपण कमिशनरांना निवेदन दिलेलं आहे. यावेळी सोलापूर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍडव्होकेट संतोष पाटील, सचिव ऍडव्होकेट संतोष होस्मानी, ऍडव्होकेट रेखा गोटीपामूल, ऍडव्होकेट श्वेता कुलकर्णी, ऍडव्होकेट आदित्य कुलकर्णी, ऍडव्होकेट अनिता रणशृंगारे, ऍडव्होकेट अश्विनी कुलकर्णी, ऍडव्होकेट स्वाती बिराजदार, ऍडव्होकेट राही खेडकर, ऍडव्होकेट नीलम वाडेकर, ऍडव्होकेट राजलक्ष्मी मंदा, ऍडव्होकेट प्रज्ञा गुंड, ऍडव्होकेट लक्ष्मी मेकल आदींची उपस्थिती होती.